नमस्कार मुलांनो, मामाच्या गावाला जाताना मामाच्या गावाला गेल्यानंतर खूप खूप मज्जा येते, है की नाही? मग तसंच आज देखील आपण स्वरांच्या गावाला जाणार आहोत। ह्या स्वरांची गाडी, ही जी गाडी आहे ती कशाची गाडी आहे बरं? ही आहे स्वरांची गाडी आणि ती देखील गावाला निघाली आहे। कोणत्या गावाला निघाली आहे बरं? ही गाडी अ या स्वराच्या गावाला निघाली आहे। चला तर मग जायचं ना स्वरांच्या गावाला। अ या स्वराच्या गावाला आज आपण जाणार आहोत। चला मुलांनो आज स्वरांच्या गावी जाऊया। आज स्वरांना आज स्वरांच्या धुनीला घेऊन येऊया। चला मुलांनो आज स्वरांच्या गावी जाऊया। आसरांच्या धुनीला भेटून येऊया। अ आ ई ई ऊ ऊ ए ऐ ओ औ अम आ। अ आ ई ई ऊ ऊ ए ऐ ओ औ अम आ। अरे बापरे, हे दोन स्वर तर राहिलेच ना। कोणते स्वर आहेत बरं ते? आहेत ए आणि अ। चला तर मग या स्वरांची गाडी आता हळूहळू निघाली आहे आणि आता अ या स्वराच्या गावी पोहोचत आहे। चला तर मग आपण गाणी म्हणत जाऊया। चला मुलांनो आ स्वरांच्या गावी जाऊया। आ स्वरांच्या धुनीला भेटून येऊया। चला मुलांनो आ स्वरांच्या गावी जाऊया। आसरांच्या धुनीला भेटून येऊया। चला तर मग ही गाडी आता पोहोचली आहे। आपली स्वरांची गाडी या स्वराच्या गावी पोहोचली आहे। चला तर मग आपण अ या स्वराच्या गावामध्ये काहीतरी सर्व काही पाहूया, निरीक्षण करूया, अ या गावाचे निरीक्षण करूया। चला तर मग आपण गाव फिरायला जाऊया। हे या स्वराचे गाव आले। पोचलो आपण या स्वराच्या गावामध्ये। चला सुरुवातीला मला अ या स्वराच्या गावामध्ये एक बाग दिसली आणि त्या बागेमध्ये एक होते अननस। आणि ते अननस कसे तयार झाले होते बघा। अ न स हे काय आहे? अ न स म्हणजे मला स्वरांच्या गावामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला काय दिसले तर अननस दिसले। त्यानंतर मी पुढे निघाले, आपण पुढे निघालो आहोत। पुढे गेल्यानंतर काय दिसत आहे? ही आहे अगरबत्ती। एक मंदिर आहे आणि मंदिरामध्ये या अगरबत्तीचा वास दरवळत आहे आणि तो वास दरवळलेला वास येत आहे। आणि ही काय आहे मग बरं? कशाचा सुगंध येत आहे? कशाचा सुगंध दरवळत आहे? हे आहे अगरबत्ती। अगरबत्ती काय आहे? हे अगरबत्ती। तसेच आता आपण पुढे जाऊया, पुढे निरीक्षण करूया। काय दिसत आहे? हे आहे अजगर। काय आहे? अजगर। अ ज ग र काय आहे? हे अजगर। त्यानंतर तिथे एक मुलगा दिसतोय, त्याला नाव विचारले तर त्याने नाव काय सांगितले बरं? त्याने नाव सांगितले अ भय। त्याने नाव काय सांगितले बरं? अभय। नाव काय सांगितले? अभय। तर आज या स्वरांच्या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि या अ या स्वरापासून कोणते कोणते अक्षर तयार झाले आहेत पहा बरं। कोणते अक्षर तयार झाले आहेत? हे आहे अननस। अननस हे आहे अगरबत्ती। अगरबत्ती हे आहे अजगर। अजगर हा आहे अभय। अ
मध्ये आपण खूप खूप सर्व काही पाहिलं जे अ पासून तयार झाले आहे. अ या स्वरापासून तयार झाले आहे. अननस, अगरबत्ती, अजगर, अहय. तर हा अ हा स्वर लिहायचा कसे बरं? हा अ स्वर लिहिताना आपण अक्षराकृत्या पाहिल्या, परंतु अक्षराकृतीमध्ये अक्षराकृत्या पाहताना आपण हे देखील पाहिलं की हा सुद्धा आकार आपण अक्षराकृत्यांमध्ये पाहिलेला आहे. तर आपण त्याच्या आधारावरती अ हा स्वर लिहूया. पहा बरं, अ स्वर कसा लिहायचा बरं? हे काय आहे? हा काय आहे? अर्धगोल. हा काय आहे? अर्धगोल. आणि त्याला दोन ए अर्धगोल काढला. अर्धगोल काढला. हे काय दिसत आहे? ऊ सारखे दिसत आहे. दिसत आहे की नाही? किंवा तीन सारखे सुद्धा दिसत आहे. हे आपण कसं काढले पहा बरं. हा ए अर्धगोल आणि हा ए अर्धगोल. हे दोन अर्धगोल काय केले? एकमेकांना जोडले. आणि जोडल्यानंतर काय येते बरं बघा. हे काय झालं आहे? ही एक अर्धी रे आणि ही एक उभी रे. ही एक अर्धी आणि उभी रे आहे. आणि पहा अ लिहिताना आपण काय करत आहोत? हा आहे एक अर्धगोल आणि त्याला जोडते अर्धगोल काढला. बघा, हा एक आहे अर्धगोल आणि त्याला जोडूनच त्याच्या खाली एक अर्धगोल काढला. त्यानंतर काय केलं? एक अर्धी रे दिली. ही आहे अर्धी रे. त्यानंतर एक उभी रे दिली. ही आहे उभी रे. बरोबर पहा बघा, ही आहे उभी रे. त्यानंतर त्याच्यात सर्वात त्याच्यावरती आपण काय केलं? एक अर्धी रे दिली. झाला ना अतयार? बघा बघा, एक अर्धगोल, त्यानंतर एक अर्धगोल. जर काही हा आकार कसा दिसतो? हा एक अर्धगोल, हा एक अर्धगोल. हा आकार कसा दिसतो आहे? जणू ऊ सारखा दिसतो आहे. तसेच तीन सारखा देखील हा आकार दिसतो आहे. आणि हा असा आकार काढून घेतल्यानंतर काय केलं आपल्या पण? एक अर्धी रेट दिली. त्यांनी तसेच आपण काय केले? वरती एक अर्धी रेट दिली आणि झाला ना अतयार. म्हणजे मुलांना आपण अ या स्वराच्या गावी आलो. आणि अ या स्वराच्या गावी येऊन आपण खूप काही शिकलो. अ पासून तयार होणारे शब्द पाहिले. पहा बरं, कोणते कोणते शब्द पाहिले? अ अर अननस, अ अर अगरबत्ती, अ अर अजगर, अ अर अभय. आणि अ या स्वराचे लेखन करण्याचे शिकलो. मुलांना आज अ या स्वराच्या गावे येऊन आपणास खूप गंमत आले. आणि अशीच गंमत आपण पुढे देखील करणार आहोत. मुलांना अ या स्वराचे लेखन करताना आपणास कोणकोणत्या अक्षराकृतींचा उपयोग झाला हे देखील तुम्हाला समजले. अ या स्वराचे लेखन करणे हे अतिशय सोपे आहे हे आपल्याला समजून आले. आणि अ हा स्वर देखील समजला. अ या स्वराच्या गावी आल्यानंतर आपण काय शिकलो बरं? अ हे अक्षर कसं लिहायचं आणि अ या अक्षरापासून तयार होणारे शब्द शिकलो. धन्यवाद.